बातमी आहे एका हत्याकांड प्रकरणाची। 1996 सालची बाल हत्याकांड प्रकरण असून गावित बहिणींची फाशीची शिक्षा योग्यच असल्याची भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली। 1996 सालच्या बाल हत्याकांड प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयात भूमिका मांडली। लहान बालकांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना दिलेली फाशीची शिक्षा योग्य असल्याचं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। 90च्या दशकात 13 लहान मुलांचं अपहरण करून त्यापैकी 9 बालकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 90च्या दशकात लहान मुलांचे गाजलेले हे हत्याकांड आहे। सीमा गावीत रेणुका शिंदे यांनी 13 बालकांचं अपहरण केलं होतं, त्यापैकी 9 बालकांची त्यांनी हत्या देखील केली। भीक मागण्यासाठी या 13 मुलांचं अपहरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं। ज्या मुलांनी पैसे कमावणं बंद केलं त्यांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 2001 साली त्यांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली। सर्वोच्च न्यायालयानंही 2006 मध्ये त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली।